आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. वृद्धाच्या खून प्रकरणी 4 संशयितांना पोलीस कोठडी. अनैतिक संबंधाच्या संशयावरून केला होता खून. शिरोळ तालुक्यातील शिरडोन येथे अनैतिक संबंधाच्या संशयावरून खून केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या चौघांना प्रथम वर्ग न्यायालयाने 6 जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावली. शिरडोन येथील भूपाल नारगुडे यांचा खून करण्यात आला होता. आरोपी रामा शहापुरे यांच्या भावाच्या पत्नीशी मयत नारगुडे यांचे अनैतिक संबंध असल्याचा संशय होता. याच संशयातून आरोपी रामा शहापुरेने आप्पासू शहापुरे, बाळ्या उर्फ सचिन शहापुरे आणि संदीप शहापुरे यांच्या मदतीने पहाटे 3:30 मोरे पानंद रस्त्यावर भूपाल नारगुडे याला काठी आणि लोखंडी गजाने मारहाण केली होती. या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या भूपालचा सांगली शासकीय रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. त्यामुळे चारही आरोपींवर कुरुंदवाड पोलिसांनी गुन्हा दाखल करून प्रथम वर्ग न्यायालयापुढे हजर केले असता चौघांना 6 जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. महानकर न्यूज साठी शिरडोनहून संदीप इंगळे